झालेला आहे करेक्ट 4:30 वाजता, सकाळी 4:30 वाजता गेट ओपन झालेला आहे आणि 1290 पायऱ्या पूर्ण झाल्यावर हे आहे माहोल. सगळेजण पुढे गेलेले आहेत. मित्रांनो, आज आहे 2 जून आणि रात्रीचे 11 वाजत आहेत. 11 वाजता आपली आता गाडी भरेल. अजून गाडीत कोणी चढलेलं नाही आहे. लवकरच गाडी भरेल आणि निघणार आहे. 2 जून म्हणजेच 12 नंतर 3 जून उजाडेल आणि 3 जूनला आम्ही फिरणार आहोत. पूर्ण दिवस फुल एन्जॉय करणार आहोत. आणि आज पुंडलिक म्हणजे आता गेल्या वेळेला जे नवरदेव होता तो सुद्धा आपल्यासोबत आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन फ्रेश आणि ताज्या टवटवीत व्लॉगमध्ये. आज तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलाच असाल. आज आमचा फिरायला जाण्याचा प्लॅन आहे, ते म्हणजे जीवदानी मातेचं दर्शन घेण्यासाठी, जे की एकारमधील भल्या मोठ्या डोंगरावर त्या आईचं मंदिर आहे. त्या जीवदानी मातेचं आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. आणि त्याचबरोबर आमचा काहीतरी वेगळा एन्जॉयबल प्लॅन सुद्धा आहे, तो तुम्हाला व्लॉग पुढे पुढे बघाल तेव्हा समजेलच. चला तर मग व्लॉगला सुरुवात झालेली आहे. असेच पुढे व्लॉग बघत राहा, खूप एन्जॉयबल व्लॉग होणार आहे. आपला माऊली म्युझिकल ग्रुप फिरायला जात आहे. चला तर मग आता एन्जॉय करूयात.
many hours later. मित्रांनो, पोहोचलेलो आहोत आम्ही जीवदानी मध्ये. 3 वाजता पोहोचलो आणि आता वाजत आहेत 4:30. आता जायची तयारी चालू आहे. सगळ्यांनी कपडे वगैरे चेंज केले आणि फोटो काढायची आता तयारी चालू आहे. रेडी ना? आता निघत आहोत आईच्या दर्शनासाठी जाण्यासाठी. हा डोंगर दिसतोय खूप काळोख आहे कारण संध्याकाळचे 4:30 वाजत आहेत. अजूनही बुग्यात पुढे पुढे जाईपर्यंत उजळू शकतं. एवढ्या लवकर पोहोचलोय की गेट अजूनही बंद आहे. बघू शकता गेट. आणि आपला ग्रुप सगळे मेंबर. गेट ओपन झालेला आहे करेक्ट 4:30 वाजता. सकाळी 4:30 वाजता गेट ओपन झालेला आहे. वन साइड गेटची. मित्रांनो, बहुतेक 700 पायऱ्या चढून झालेल्या आहेत. प्रत्येक 10 पायरीनंतर पायऱ्यांचा नंबर लिहिलेला आहे. इथं अजून आपले मित्र येत आहेत. खूप थकवा जाणवतोय. सकाळी सकाळी पोहोचलोय. खूप फायदा झाला आम्हाला. हे तुम्ही दिसायला पाहिजे ना म्हणून पायऱ्यांचा नंबर दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, प्रत्येक 10 पायरीनंतर पायरीचा नंबर दिलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला दिस बघायला नाही. चालू पण आहे मध्ये मध्ये. थांबूया. खूप पायऱ्या चढायच्या आहेत. सकाळी सकाळी पुरलो त्यामुळे चढायला पण खूप आनंद होत आहे. वास्यावेली येथून माऊली मुजरी ग्रुप म्हणून आमचा मुलांचा एक ग्रुप आहे. बँजोज वाजवण्याचा ग्रुप आहे. आम्ही आता जीवदान मातेच्या पायऱ्या चढत आहे. आतापर्यंत पायऱ्या 990 पायऱ्या चढलेल्या आहेत. आता तुम्हाला 1000वी पायरी लिहिलेली दाखवेन. जीवदानी माते की जय. ही बघा मित्रांनो, ही आहे 1000वी पायरी. ही 1000व्या पायरी समोर असलेलं हे दुकान 1010वी पायरी असणार पुढे. ही आहे 1010वी पायरी. सकाळी सकाळी आल्यामध्ये मित्रांनो थोडाफार कालोख आहे, अंधार आहे. आणि काळोखाच्या वेळेला म्हणजे अंधाराच्या वेळी वरून दिसणारं दृश्य आहे. समोरून बघायला तर खूप सुंदर वाटतंय. मोबाईलमध्ये कसं दिसतंय आय डोंट नो. बोलू शकतो तुम्ही आनंद सुद्धा होत आहे. आईचं दर्शन.
हा जो जाडा माणूस दिसत आहे स्पेशल त्याच्या त्यालाच आम्ही फिरवण्यासाठी इथं आणलेला आहे. त्याचं थोडस फॅट कमी करायचं होतं. आईचं दर्शन सुद्धा त्या निमित्ताने मिळेल असं आमचा बेत होता. आणि मित्रांनो हा मिळालेला आहे आम्हाला दुसऱ्या नंबरचा गेट जो की 5 वाजता ओपन होत आहे. बरोबर 5 वाजेपर्यंत आम्ही अर्ध्या तासात इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि ही पायरी आहे 1210 वी. चला पुढे निघूयात. आता होत आहे एंट्री. सगळ्यांची झालेली आहे पुढे इथे मागून माझी. आणि पायरी आहे 1260 वी. 1260 पायऱ्या पूर्ण केल्यानंतर आपल्याला हे असं दृश्य पाहायला मिळतं. भाविकांची गर्दी असल्यानंतर इथे खूप मोठ्या रांगा लागतात. शक्यतो दुपारपर्यंत लागलेल्या असतील. आणि सकाळी 5 वाजता इथे पोहोचलेलो आहोत त्यामुळे आम्हाला गर्दी नाही मिळत आहे. आणि आता होत आहेत 1290 पायऱ्या पूर्ण. आणि 1290 पायऱ्या पूर्ण झाल्यावर हे आहे माहोल. सगळेजण पुढे गेलेले आहेत. जाऊयात आपण सुद्धा. आणि सगळेजण देवीच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि सेल्फी तिकडे निघत आहे. तर 5 वाजता असा पडदा असतो देवीच्या समोर, तो उघडला जाईल बहुतेक. त्यानंतर आम्हाला दर्शन मिळणार आहे. Thank you.
तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या वरच्या बाजूस. मंदिराचं टेरेससारखं दिसत आहे आणि इथे बडोदा देवीचं मंदिर आहे छोटंसं. तिथून दर्शन घेऊन निघणार आहोत खाली, जिथे मेन देवीची म्हणजे आपल्या जीवदानी मातेची देवीची मूर्ती होती. तिथं व्हिडिओज वगैरे नाही काढून देत होते, तरीसुद्धा थोड्याफार मी काढल्या. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.